हेलो एंड वेलकम ऑल स्टूडेंट्स अगेन। इन आवर प्रीवियस लेक्चर वी सॉ डिफाइन एंड एक्सप्लेन द बाइंडिंग एनर्जी ऑफ सैटेलाइट एंड गिव इट्स असाइनमेंट्स एंड डायमेंशन एंड आल्सो सॉ ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द बाइंडिंग एनर्जी ऑफ सैटेलाइट व्हेन दैट सैटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस एंड ऑन व्हाट फैक्टर डज इट डिपेंड्स। ओके एज वेल एज वी सॉ तो ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द बाइंडिंग एनर्जी ऑफ सैटेलाइट व्हेन दैट सैटेलाइट इज रिवॉल्विंग अराउंड द अर्थ इज एट हाइट h and on what factor does it depends, okay, on which some entrance exam question will arise, okay, yavarti kai entrance exam check questions kai arise hot astat ani te entrance exam check question kutlya topic varti arise hot astat he apan as pahnar ahot tar baga ani tyanantar baga apla jo continue topic ahe to pudhe apan ghevu baga apan kalcha lecture madhe binding energy pahali hoti ki jya vela satellite अर्थ सरफेस वरती रेस्ट कंडीशन मध्ये असतो तेव्हाची आणि ज्यावेळेला सैटेलाइट एका विशिष्ट अंतरावरती असतो आणि त्या विशिष्ट अंतरावरती सैटेलाइट अर्थच्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिवॉल्व होत असतो तेव्हाची। तर यामध्ये आपल्याला ज्यावेळेला सैटेलाइट अर्थ सरफेस वरती असतो तेव्हा कायनेटिक एनर्जी काय असते, पोटेन्शियल एनर्जी काय असते, टोटल एनर्जी काय असते, बाइंडिंग एनर्जी काय असते हे आपण काल झालेल्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं। परंतु जर तुम्हाला सपोज विचारलेलं असेल की कायनेटिक एनर्जी व्हेन सैटेलाइट इज रेस्ट ऍट हाइट h, नाउ दैट टाइम द कायनेटिक एनर्जी इज, तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे की पोटेंशियल एनर्जी विचारलं गेलं तर सांगता आलं पाहिजे। त्यासाठी आपण बघा या ठिकाणी म्हणतो आहे की व्हेन सैटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, व्हेन सैटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सरफेस, नाउ दैट्स टाइम काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू जीरो। काइनेटिक एनर्जी काय असते, जीरो असते। या आधीच्या आपण लेक्चरला पाहिलेला आहे त्याची काइनेटिक एनर्जी जीरो का बरं असते हे मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे। तरी एक वेळेस क्लियर करतो की हा सैटेलाइट या अर्थ वरती रेस्ट कंडिशन मध्ये आहे, अर्थ सरफेस वरती रेस्ट कंडिशन मध्ये आहे। रेस्ट कंडिशन मध्ये आहे म्हणजे त्याची वेलोसिटी कशी जीरो, त्याची जर व्हेलॉसिटी झिरो आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो। कारण कायनेटिक एनर्जी आपण काय घेत असतो, हाफ एम व्ही स्क्वेअर आणि व्ही मीन्स व्हॉट हिअर व्हेलॉसिटी, त्या सॅटेलाइटची व्हेलॉसिटी। पण तो सॅटेलाइटच रेस्ट मध्ये आहे त्याला व्हेलॉसिटीच नाही, व्हेलॉसिटी सुद्धा झिरो आणि व्हेलॉसिटी झिरो म्हणजे कायनेटिक एनर्जी झिरो। ओके नाउ दॅट्स टाइम इट्स कायनेटिक एनर्जी इज झिरो। मग तेव्हाची पोटेन्शियल एनर्जी काय असते, मायनस जी एम एम अपॉन आर काय असते, मायनस जी एम एम अपॉन आर असते। टोटल एनर्जी काय असते, सर्व आपण काल पाहिलेलं होतं। टोटल एनर्जी काय असते, मायनस जी एम एम अपॉन आर। कशी काढली होती हे आधीच्या लेक्चरला पाहिलेलं आहे आपण, आज एक स्टेप पुढे आलेलो आहोत आपण। टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी। कायनेटिक एनर्जी झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जी मायनस जी एम अपॉन आर आहे, म्हणजे टोटल एनर्जी तुम्हाला मिळाली मायनस जी एम बाय आर। आणि नंतर लास्ट मध्ये आपल्याला मिळत असते बाइंडिंग एनर्जी, आणि बाइंडिंग एनर्जी मीन्स व्हॉट हियर, मायनस ऑफ टोटल एनर्जी, म्हणजे काय होणार, मायनस मायनस प्लस, म्हणजे जी एम एम बाय आर। ओके ही बाइंडिंग एनर्जी आहे। तुम्हाला यावरती कसाही पत्रशाही पद्धतीने प्रश्न विचारू शकतात। ओके व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऑन द सर्फेस ऑफ अर्थ, नाउ दॅट्स टाइम द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज जी एम एम बाय आर। ओके व्हेन दॅट सॅटेलाइट इज रेस्ट ऑन द अर्थ सर्फेस, नाउ दॅट्स टाइम द टोटल एनर्जी ऑफ सॅटेलाइट इज मायनस जी एम एम बाय आर। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावरती एंट्रान्स एक्झामचे प्रश्न तयार होतात, प्रश्न तयार होतात आणि ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात। त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर टोटल एनर्जीच्या संदर्भात जर विचारलं, ज्यावेळेला सॅटेलाइट अर्थ सर्फेस वरती रेस्ट असतो तर त्यात तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। ओके तर चला बघूया नेक्स्ट, व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऍट हाइट एच, ऍट हाइट एच। ओके बघा या ठिकाणी काय आहे की हा जर सॅटेलाइट एका विशिष्ट अंतरावरती आहे, हाइट एच वरती आहे, आणि हाइट एच वरती तो रेस्ट कंडिशन मध्ये आहे। बघा हे एक्सप्रेशन आपण काल नाही पाहलो, या अशा पद्धतीचे एक्सप्रेशन आपण काल नाही पाहलो, परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की हे जर आलंही समजा सपोज जर ते आपण जे एक्सप्रेशन काल पाहलं होतं
की ज्यावेळेला सॅटेलाइट अर्थ सरफेस वरती रेस्ट कंडिशन मध्ये असतो त्यावेळेच बाइंडिंग एनर्जी कशी काढतात त्याच पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा काढतात. फक्त या ठिकाणी आर च्या ठिकाणी आर प्लस एच येईल, आर ची जागा कोण घेईल, आर प्लस एच येईल. ओके, म्हणून आपण हे एक्सप्रेशन काल नाही घेतलं कारण की ते एकदम सोपं आहे. फक्त आर च्या ठिकाणी आर प्लस एच, आर ला रिड्यूस केला करायचं, आर प्लस एच येईल. तर मग जर सपोज तुम्हाला तुमच्या प्रश्नामध्ये जर विचारलं गेलं एंट्रन्स एक्झामच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऍट हाइट एच, नाउ दॅट टाइम द कायनेटिक एनर्जी इज, द कायनेटिक एनर्जी इज झिरो. लक्षात काय घ्यायचं की सॅटेलाइट कसा आहे रेस्ट कंडिशन मध्ये आहे, तो या हाइट एच वरती असो अथवा अर्थ सरफेस वरती असो तो रेस्ट कंडिशन मध्ये आहे म्हणजे त्याची व्हेलॉसिटी झिरो, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी झिरो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, झिरो असणार आहे. व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऍट अ हाइट एच अबाव द अर्थ सरफेस, नाउ दॅट्स टाइम द कायनेटिक एनर्जी इज झिरो. Now, what's about the potential energy? Minus GMM upon R plus H. R नाही राहणार या ठिकाणी कारण सॅटेलाइट एच एवढ्या हाइट वरती आहे, म्हणजे हा इथे असताना आपण त्याचं अंतर आर घेतो आहे, परंतु इथे असं केलं आपण, परंतु या ठिकाणी एच एवढ्या हाइट वरती आहे म्हणजे आर प्लस एच, म्हणजे तो एच आर प्लस एच झालेला आहे. तर या ठिकाणी आपण आर च्या ठिकाणी आर प्लस एच घेतो आहे, मायनस जीएमएम बाय आर प्लस एच. मग याची टोटल एनर्जी काय होईल, मायनस जीएमएम बाय आर प्लस एच. तर याची टोटल एनर्जी ही होईल, टोटल एनर्जी इज इक्वल टू मायनस जीएमएम बाय आर प्लस एच. मग याची बाइंडिंग एनर्जी काय होणार आहे, मायनस ऑफ टोटल एनर्जी. मग मायनस ऑफ टोटल एनर्जी काय असते, जीएमएम बाय आर प्लस एच. ओके, बघा यावरती जर कधी प्रश्न जर तयार झाला, जर अशा पद्धतीने प्रश्न जर विचारला गेला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, सर्व माहीत असणं गरजेचं आहे कशाही पद्धतीचा यावरती प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे, की व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऍट हाइट एच, नाउ दॅट्स टाइम द टोटल एनर्जी इज मायनस जीएमएम बाय आर प्लस एच, नाउ द बाइंडिंग एनर्जी इज जीएमएम बाय आर प्लस एच. ओके, बघा आता एक जर हा सॅटेलाइट एच एवढ्या अंतरावरती आहे आपण असं म्हणतो, जर हा सॅटेलाइटला एक व्हेलॉसिटी प्राप्त झाली, त्या व्हेलॉसिटीला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतो, आणि हा सॅटेलाइट अर्थ भोवती रिव्हॉल्व होत आहे, अर्थच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होत आहे, म्हणजे या सॅटेलाइटला क्रिटिकल व्हेलॉसिटी प्राप्त झाली, क्रिटिकल व्हेलॉसिटी याला मिळाली. ओके, मग त्यावेळेची बाइंडिंग एनर्जी काय असेल, टोटल एनर्जी काय असेल, पोटेन्शियल एनर्जी काय असेल, कायनेटिक एनर्जी काय असेल, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आपण ठीक आहे या ठिकाणी व्हेन सॅटेलाइट इज रिव्हॉल्व अराउंड द अर्थ at height h, h एवढ्या हाइट वरती आहे आणि अर्थ भोवती रिव्हॉल्व होतो आहे, त्यावेळेला त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल, त्याची कायनेटिक एनर्जी या ठिकाणी झिरो असणार आहे का, नाही, कारण की या ठिकाणी काय होतो आहे, सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो आहे, आणि सॅटेलाइट रिव्हॉल्व होतो आहे म्हणजे त्याला स्वतःला व्हेलॉसिटी आहे, आणि त्या व्हेलॉसिटीला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणत असतो, त्या व्हेलॉसिटीला आपण क्रिटिकल व्हेलॉसिटी का बरं म्हणतो आहे, कारण की सॅटेलाइटला जी व्हेलॉसिटी प्राप्त झाली तर ती कशी झाली, सर्क्युलर, सॅटेलाइट कसा फिरतो आहे, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो आहे. ओके, मीन्स व्हाट, हियर द सॅटेलाइट इज रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन अ सर्क्युलर ऑर्बिट विथ अ पर्टिक्युलर व्हेलॉसिटी, नाउ दॅट पर्टिक्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍज अ क्रिटिकल व्हेलॉसिटी, दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍज क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे सॅटेलाइट फिरत आहे म्हणजे मोशन मध्ये आहे, मोशन मध्ये मध्ये आहे म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी आहे, त्याची कायनेटिक एनर्जी झिरो नाही. तर मग त्याची कायनेटिक एनर्जी कशी काढणार आहात, आपल्याला माहित आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर होतो. ओके, या ठिकाणी व्ही म्हणजे काय, तर कुठली व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी, आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी काय आहे, या आधीच्या एक्सप्रेशन मध्ये आपण काढलेलं होतं, क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्ही सी इज इक्वल टू अंडर रूट जी एम बाय आर प्लस एच. ओके, जीएम बाय आर प्लस एच हे क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट व्हेन द सॅटेलाइट इज ऍट हाइट एच.
कुठली क्रिटिकल वेलोसिटी आहे सॅटेलाइटची ऍट हाइट h वर ची vc इज इक्वल टू अंडर रूट gm / r + h तर आपण हा mv स्क्वेअर vc च्या ठिकाणी क्रिटिकल वेलोसिटी म्हणजे vc ची व्हॅल्यू पुट जर कधी केली तर आपल्याला काय मिळत होता हाफ gm m / r + h असा आपल्याला मिळतो कारण की vc चा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर आयल कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल हाफ gm / r + h मग पोटेन्शियल एनर्जी काय असेल पोटेन्शियल एनर्जी एच वरती जर आहे तर r + h होईल जसं या ठिकाणी आपण एच वरती रेस्ट कंडिशन मध्ये असो अथवा रिव्हॉल्व कंडिशन मध्ये असो त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे जी मायनस gm / r + h ही त्याची काय असते पोटेन्शियल एनर्जी असते काही फरक होणार नाही जसं या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी होती ती या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आहे पण टोटल एनर्जी मध्ये काय होणार आहे टोटल एनर्जी म्हणजे काय कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी हे तुम्हाला काय मिळाला होता हे एक्सप्रेशन आपण काल पाहिलेलं आहे ओके की व्हेन सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ ऍट हाइट h तर त्यावेळेस आपल्याला टोटल एनर्जी काय मिळाली होती आपल्याला मिळाली होती मायनस 1/2 gm / आर प्लस एच अशी आपल्याला टोटल एनर्जी मिळालेली होती ओके मग इथे आपल्याला बाइंडिंग एनर्जी काय मिळाली होती काल तर 1/2 gm / r + h हा एम कॅपिटल आहे एक एम स्मॉल आहे कॅपिटल एम इज बॉडी ऑफ मास ऑफ अर्थ स्मॉल एम इज दी मास ऑफ सॅटेलाइट ओके तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे यावरती कशाही पद्धतीला म्हणजे यावरती तुम्हाला एंट्रन्स एक्झामचा प्रश्न तयार होतो आणि तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो बाइंडिंग एनर्जीवरचा जर प्रश्न जर आला तर तो असा यावरती विचारला जाऊ शकतो ठीक आहे आपण यामध्ये पाहिलंय की व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऑन दी अर्थ सरफेस नाउ दॅट टाइम कायनेटिक एनर्जी झिरो पोटेन्शियल एनर्जी इज मायनस gm / r नाउ देयर देन टोटल एनर्जी इज मायनस gm / r एंड देन बाइंडिंग एनर्जी इज gm / r ओके Now when satellite is rest at height h, now that time kinetic energy is zero, potential energy is minus gm / r + h, total energy is also minus gm / r + h, binding energy is gm / r + h. But when satellite is at height h, but that satellite is revolving around the earth, now that time kinetic energy is not a zero, it is equal to the half gm / r + h, potential energy is minus gm / r + h, total energy is minus 1/2 gm / r + h. Now the binding energy of the satellite when the satellite is revolving around the earth at height h is equal to half gm / r + h okay tar chala apan pudcha topic baghuya baga next question madhe tumhala kay dilela aahe show that binding energy of a satellite when it is rest at height h is twice the binding energy of satellite when revolving in a circular orbit round the earth at the same height h above the earth surface baga ya tikani kay tumhala show karaycha ahe ki satellite baga satellite ya height varti ahe ite rest condition madhe ahe ha satellite rest condition madhe ahe ki jyacha mass m ahe thik ahe mhanje सॅटेलाइट रेस्ट कंडिशन मध्ये असतानाची बाइंडिंग एनर्जी इक्वल टू काय शो करायचं बघा ओके इक्वल टू ट्वाइस द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट व्हेन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट राउंड द अर्थ ऍट द सेम हाइट एच म्हणजे याच अंतरावरती सॅटेलाइट असताना तो सॅटेलाइट अर्थ सर्क्युलर ऑर्बिट अर्थच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व होतो आहे तेव्हाची त्याची बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्होल्यूशन बघा बाइंडिंग एनर्जी सॅटेलाइटची ज्या वेळेला तो एका विशिष्ट अंतरावरती रेस्ट असतानाची इक्वल टू ट्वाइस द बाइंडिंग एनर्जी की तो सॅटेलाइट कसा आहे ऍट हाइट एच वरती रिव्हॉल्व होत आहे ओके त्या ठिकाणी दोन बाइंडिंग एनर्जी आहेत एक म्हटलं म्हणजे ऍट हाइट एच वरती सॅटेलाइट रेस्ट कंडिशन मध्ये आहे आणि दुसरी बाइंडिंग एनर्जी तो सॅटेलाइट ऍट हाइट एच वरती आहे परंतु रिव्हॉल्व होतो आहे ह्या दोन बाइंडिंग एनर्जी आपल्याला शो करायचे आहेत पण कशा की बाइंडिंग एनर्जी व्हेन सॅटेलाइट इज रेस्ट ऍट हाइट एच इज इक्वल टू ट्वाइस द बाइंडिंग एनर्जी व्हेन दॅट सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ ऍट हाइट एच
हे तुम्हाला इथे शो करायचं आहे. ओके, मग आपण पहिले काय घेणार आहोत की सॅटेलाइट विशिष्ट अंतरावरती असताना, विशिष्ट अंतरावरती रेस्ट कंडिशन मध्ये असताना त्यावेळेला त्याची बाइंडिंग एनर्जी काय होती हे यामध्ये पहिले आपण पाहणार आहोत. नंतर पाहणार आहोत की बाइंडिंग एनर्जी विशिष्ट अंतरावरती तेवढ्याच अंतरावरती सॅटेलाइट अर्थच्या अराउंड मध्ये फिरत असताना तेव्हा त्याची बाइंडिंग एनर्जी काय होती ते पाहणार आहोत. ओके, द बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट, बाइंडिंग एनर्जी ऑफ ए सॅटेलाइट इज रेस्ट व्हेन इट इज रेस्ट एट हाइट एच. ओके, देयरफॉर बाइंडिंग एनर्जी रेस्ट इज इक्वल टू जी एम एम बाय आर प्लस एच, जी एम एम बाय आर प्लस एच. ठीक आहे, मग बघा आता आपण पाहणार आहोत बाइंडिंग एनर्जी ऑफ अ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ एट हाइट एच. ओके, तर ती काय येणार आहे बघा, ज्याला सॅटेलाइट रिव्हॉल्व होत असतो तेव्हाची बाइंडिंग एनर्जी असते हाफ ऑफ जी एम एम बाय आर प्लस एच. ओके, अशी असते बघा, ज्या वेळेला सॅटेलाइट रेस्ट कंडिशन मध्ये असतो ऍट हाइट एच वरती त्यावेळेला त्याची बाइंडिंग एनर्जी जी एम एम बाय आर प्लस एच असते, परंतु ज्या वेळेला सॅटेलाइट ऍट हाइट एच वरती अर्थ भोवती रिव्हॉल्व होत असतो तेव्हा त्याची बाइंडिंग एनर्जी हाफ जी एम बाय आर प्लस एच असते. रेस्ट मध्ये असताना त्याला आपण इक्वेशन वन म्हणूया आणि रिव्हॉल्युशन मध्ये असताना त्याला आपण इक्वेशन टू म्हणूया. आणि इक्वेशन टू ला इक्वेशन टू कॅन बी रिटन एज, या इक्वेशन टू ला आपल्याला कशा प्रकारे रिटर्न करता येईल पुन्हा बघा, बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू हाफ ऑफ जी एम एम अपॉन आर प्लस एच. जी एम एम अपॉन आर प्लस एच काय असते, बाइंडिंग एनर्जी रेस्ट, रेस्ट मध्ये असलेली बाइंडिंग एनर्जी असते. म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू हाफ ऑफ जी एम एम अपॉन आर प्लस एच. जी एम एम अपॉन आर प्लस एच म्हणजे बाइंडिंग एनर्जी रेस्ट व्हेन सॅटेलाइट इज ऍट रेस्ट. ओके, बाइंडिंग एनर्जी व्हेन सॅटेलाइट इज ऍट रेस्ट ऍट हाइट एच. तर याला आपण कसं पद्धतीने, म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू हाफ ऑफ द बाइंडिंग एनर्जी रेस्ट, आपल्याला तर शो करायला विचारलं होतं की बाइंडिंग एनर्जी रेस्ट इज इक्वल टू ट्वाइस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन. ओके, तर काय होईल, हा टू इकडे गेला, ट्वाइस बाइंडिंग एनर्जी ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी व्हेन सॅटेलाइट इज ऍट रेस्ट. ओके, म्हणजे आपल्याला हे मिळेल, म्हणजेच तुम्हाला मिळाला बाइंडिंग एनर्जी ठीक आहे. नाउ दिस इज द एक्सप्रेशन फॉर द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट व्हेन द सॅटेलाइट इज रेस्ट एट हाइट एच इज इक्वल टू ट्वाइस द बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट व्हेन द सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ एट हाइट एच. ओके, या ठिकाणी तुम्ही लिहू शकता दिस इज द एक्सप्रेशन फॉर बाइंडिंग एनर्जी ऑफ सॅटेलाइट वगैरे असं अशा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट क्वेश्चन, डिफाइन अँड एक्सप्लेन द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ ए बॉडी, गिव्ह इट्स युनिट अँड डायमेन्शन. एस्केप व्हेलॉसिटी काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द अर्थ सरफेस सो दॅट इट एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी, इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी काय कन्सेप्ट आहे लक्षात घ्या पुन्हा, ही अर्थ आहे, ही अर्थची रेडियस आहे, अर्थचं सेंटर आहे, बॉडी या ठिकाणी आहे की ज्याचं मास स्मॉल एम आहे. ओके, आपल्याला कल्पना आहे की ही बॉडी अर्थ सरफेस वरती आहे आणि या अर्थ सरफेस वरती बॉडीला जर आपण एक मिनिमम एनर्जी जर प्रोव्हाइड करत आहो आणि या मिनिमम एनर्जीमुळे ती बॉडी अर्थ सरफेस पासून फ्री होईल आणि त्या मिनिमम एनर्जीला आपण बाइंडिंग एनर्जी म्हणत असतो, परंतु त्या
ती मिनिमम एनर्जी गुड़े बॉडी अर्थ सरफेस पासून फ्री होते ती अर्थ सरफेस पासून फ्री होत असताना एका मिनिमम वेलोसिटी ने एस्केप होत असते आणि त्या मिनिमम वेलोसिटीला एस्केप वेलोसिटी असे म्हणतात त्याच मिनिमम वेलोसिटीला एस्केप वेलोसिटी म्हणतात म्हणजे ही बॉडी या अर्थ सरफेस पासून फ्री होत असताना एका मिनिमम वेलोसिटी ने एस्केप होत असते एका मिनिमम वेलोसिटी ने एस्केप होत असते त्या मिनिमम वेलोसिटीला एस्केप वेलोसिटी म्हणतात ओके द मिनिमम वेलोसिटी विथ व्हिच अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड फ्रॉम द अर्थ सरफेस ओके सो एज टू एस्केप फ्रॉम द किंवा एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये ही बॉडी आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ने या बॉडीला अट्रैक्ट करून ठेवलेला आहे ही बॉडी अर्थला बाउंड आहे परंतु ही बॉडी कशी होणार आहे इट इज एस्केप फ्रॉम द अर्थ सरफेस एस्केप फ्रॉम द अर्थ सरफेस और एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रेविटेशनल फील्ड विथ द मिनिमम वेलोसिटी नाउ दैट मिनिमम वेलोसिटी इज कॉल्ड एज एस्केप वेलोसिटी ओके त्याला आपण एस्केप वेलोसिटी म्हणतो म्हणजे ती बॉडी मिनिमम वेलोसिटी ने एस्केप होत असते म्हणून त्याला आपण एस्केप वेलोसिटी म्हणतो मग आपण यामध्ये एक्सप्लेनेशन काय घेणार आहोत पहा एक्सप्लेनेशन बघा या ठिकाणी आपण पहिले एक्सप्लेनेशन काय म्हटलेलं आहे टू एस्केप अ बॉडी फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड द मिनिमम एनर्जी व्हिच मस्ट बी इक्वल टू गिवन मस्ट बी इक्वल टू बाइंडिंग एनर्जी मी काय म्हटलं होतं मगाशीच तुम्हाला सांगितलं की या सॅटेलाइटला आपण एक एनर्जी प्रोव्हाइड करतो आहे आणि त्या मिनिमम एनर्जीमुळे सॅटेलाइट वर जातो आहे त्या मिनिमम एनर्जीला बाइंडिंग एनर्जी आपण म्हणतो परंतु ज्या मिनिमम व्हेलॉसिटीने सॅटेलाइट वर जातो आहे त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो म्हणून आपण या ठिकाणी म्हटलंय एस्केप अ बॉडी फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड द मिनिमम एनर्जी व्हिच मस्ट बी गिवन टू इट देन इट इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी तर चला नेक्स्ट पॉइंट बघूया बघा या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे धिस एनर्जी कॅन बी सप्लाइड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी फॉर प्रोजेक्टिंग द बॉडी विथ सर्टन मिनिमम व्हेलॉसिटी कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी ओके या ठिकाणी आपण या सॅटेलाइटला अर्थ सरफेस वरती असताना बाइंडिंग एनर्जी प्रोव्हाइड केली बाइंडिंग एनर्जी जी प्रोव्हाइड केली इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय ज्यावेळेला सॅटेलाइट मोशन मध्ये असेल एखादी बॉडी मोशन मध्ये असेल त्यावेळेला आपण त्याला कायनेटिक एनर्जी असे म्हणतो मग कायनेटिक एनर्जी त्याला आपण प्रोव्हाइड केलेली आहे कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये त्याला आपण बाइंडिंग एनर्जी त्याला आपण दिलेली आहे म्हणजे त्याला व्हेलॉसिटी जी मिळाली ती व्हेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शननी होती त्याला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो त्याला कुठली व्हेलॉसिटी म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो ओके धिस एनर्जी कॅन बी सप्लाइड इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी फॉर अ प्रोजेक्शन फॉर प्रोजेक्टिंग वर जाण्यासाठी जी बाइंडिंग एनर्जी त्याला दिली इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी दिली ओके अँड नाव विथ सर्टन मिनिमम व्हेलॉसिटी तेव्हा म्हणजे त्याला एक व्हेलॉसिटी पण प्राप्त झाली अँड नाव दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी नेक्स्ट इन्फिनिटी If the body is projected with a velocity equal to the escape velocity, its kinetic energy becomes equal to the binding energy so that the body overcomes the earth gravitational field and escape to infinity. Okay, या ठिकाणी आपण काय म्हणतो आहे की ही जी बॉडी आहे ज्या व्हेलॉसिटीनी वरती येत आहे ती व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटीच असायला पाहिजे ती व्हेलॉसिटी कुठली असायला पाहिजे एस्केप व्हेलॉसिटीच असायला पाहिजे आणि या ठिकाणी जे बाइंडिंग एनर्जी या बॉडीला आपण सुरुवातीला दिली एक एनर्जी दिली आणि त्या एनर्जीमुळेच ती बॉडी प्रोजेक्ट झाली एस्केप झाली आणि ज्या व्हेलॉसिटीने झाली आपण त्याला एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो परंतु ती जी बाइंडिंग एनर्जी दिली आहे इज इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी दिलेली आहे म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी असायला पाहिजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बाइंडिंग एनर्जी असायला पाहिजे आणि ज्या व्हेलॉसिटीने जी निघत आहे ती एस्केप व्हेलॉसिटीच असायला पाहिजे त्यावेळेलाच हा सॅटेलाइट एस्केप होईल अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अर्थ सरफेस पासून आणि सर्क्युलर ऑर्बिट मध्ये लॉन्च होऊन म्हणजे होण्याचे त्याचे चान्सेस आहेत मग ती पुढची प्रोसेस आहे पुढे कुठली प्रोसेस सांगितली आहे मी तुम्हाला याआधी आपण ते क्लिअर केलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये परंतु या ठिकाणी हा सॅटेलाइट त्या म्हणजे हा सॅटेलाइट जो असेल या
अर्थ सरफेस पासून फ्री होईल, या अर्थ सरफेस पासून काय होईल, फ्री होईल. केव्हा होईल, जेव्हा बाइंडिंग एनर्जी इट इज इक्वलंट टू कायनेटिक एनर्जी, आणि या जो याला जी व्हेलॉसिटी मिळालेली आहे ती व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटीज असायला पाहिजे, त्यावेळेस हे पॉसिबल आहे, अदरवाइज हे पॉसिबल नाही, असं आपण या पॉइंट मध्ये म्हटलेलं आहे. नंतर बघा एसआय युनिट काय असेल, मीटर पर सेकंड, कारण ती व्हेलॉसिटी आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी असो एस्केप व्हेलॉसिटी असो, तर व्हेलॉसिटी एसआय युनिट काय असते, मीटर पर सेकंड. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रेस्पेक्ट टू टाइम, मीटर पर सेकंड. सीजीएस युनिट काय आहे, सेंटीमीटर पर सेकंड. मग डायमेन्शन काय होईल, वन इन लेंथ झिरो इन मास मायनस वन इन टाइम. मीटर लेंथ चे एसआय युनिट आहे, वन इन लेंथ, मास यामध्ये नाही आहे, झिरो इन मास, आणि पर सेकंड म्हणजे मायनस वन इन टाइम. हे फर्स्ट चॅप्टरला मी शिकवलेलं आहे डायमेन्शन कसं काढतात. आज आता जे काही नवीन मुलांचे ऍडमिशन झालेले असतील त्या मुलांना जर डायमेन्शन अजूनही काढता येत नसेल तर त्यांनी माझे पहिले लेक्चर पाहायचे, फर्स्ट चॅप्टर मध्ये जे हे शिकवलेलं आहे मी डायमेन्शन कशा पद्धतीने काढतात. ओके, तर चला आपण या ठिकाणी थांबूया, याची प्रॅक्टिस करा, याला पुन्हा पुन्हा लिहून पहा. ठीक आहे, धन्यवाद.